नहीं चला तो देश छोड़ के जाइए। आओ दादा दादा कितनी वेळा सांगितलं तुम्हाला माझे गाल माझ्या सौंदर्याचा मेन पॉइंट है ना आजूक आहे ते जरा असं करा की प्रेमाने म्हशीला घासल्यासारखं का करताय नसला आवडत ना तो जा देश सोडून पहिले सांगा आपला देश सही सुता की सही सुता प्रश्न विचारता मी मला लेट होता मी जातो दुसरीकडे कुठे एक्स वाय झेड माझ्यावर का माफ करा माफ करा तुमचं म्हणणं मी सगळं मान्य करतो पण कृपया एवढं फालतू घोषणा देऊ नका हो सर बघा ना मी यांना सांगितलं यमक जुळवायचं म्हणून काही म्हणायचं का सर सर तुम्ही सुचवा ना काहीतरी मना दर सारे जहां से अच्छा सहिष्णुता सीता हमारा सारे जहां से अच्छा सहिष्णुता हमारा सारे जहां से अच्छा सहिष्णुता हमारा सारे जहां से अच्छा सहिष्णुता हमारा बस 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 परमानेंट कलर है काही फरक पडत नाही चला आधीच उशीर झालाय सुटलो बाबा नमस्कार मी संग्राम खोपडे द फोकनार शो मध्ये तुमचं स्वागत आजच्या शो मध्ये बिहार नसबंदी नशाबंदीमुळे माफ करा खूपच गडबड झाली आमची बिहारमुळे मुंबईत वाढणार लोंढे लालू प्रसाद जाधवांची खास मुलाखत सातव्या वेतन आयोगावर सरकारी अधिकारी खूप खाते यांचा घटस्फोट सॉरी गौप्यस्फोट पण या सगळ्या आधी वळूया आठवड्याच्या सगळ्यात मोठ्या बातमीकडे बिचारा आमिर म्हणत असेल कुठून दुर्बुद्धी सुचली आणि असं बोललो बाहेर पब्लिकचा शाब्दिक मार खावा लागतोय ते एक वेळ ठीक आहे पण घरी या किरणची साक्षात ज्वाला झाली आहे त्याचं काय अहो ही किरण नाही चुकीची दाखवताय ही पण नाही हा हा ही वाली एकदा मी हिच्या नावावर ही म्हणजे माझी ही आमिरची किंवा अनुपमची नाही मी हिच्या नावावर चार चौघात एक विनोद खपवला महिनाभर बोलणी खावी लागली आणि वर जेवायला जे मिळालं ना त्याने माझ्या जगप्रसिद्ध भारतीय सहिष्णुतेची परीक्षा बघितली ती वेगळीच आमिर खान जे काही बोलला ते बरोबर का चूक याच्यावर मला काही बोलायचं नाहीये कारण मला मार खायचा नाहीये शाब्दिक किंवा बौद्धिक मला बोलायचंय ते म्हणजे टी व्ही आणि सोशल मीडियावर लोक त्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले याच्यावर सोशल मीडियावर बऱ्याच लोकांचा सूर पाकिस्तानमध्ये जाऊन बसा आणि पाकिस्तानमध्ये असं बोलून दाखवा की हा किंवा सौदी अरेबियामध्ये शक्य आहे का भारत हा सगळ्यात सहिष्णू देश आहे हेच खरे टाळ्या हे म्हणजे आपली जुनी खटारा अँबॅसेडर खराब झाली असं घरातलं कोणीतरी म्हटल्यावर घरातल्या कर्त्याने किंवा बाकी घरातल्या सगळ्यांनीच शेजारच्या घरात जन्माला आला असतास तर बोंबलत सायकलवर फिरावं लागलं असतं आयुष्यभर तुला असं म्हणण्यासारखं आहे हे जरी खरं असलं म्हणजे आपले शेजारी जरी खूप मागासलेले असले तरी पलीकडच्या सोसायटीमध्ये लोक कोऱ्या करकरीत मर्सडीजमध्ये फिरत आहेत त्यामुळे आपण आपली तुलना नेहमी अगदी शेजाऱ्यांशीच का करावी नाही म्हणजे हे मी म्हणत नाही बरं का भारताबाहेर राहणारे सरासरी 1 करोडपेक्षा जास्त NRI यांच्याकडे बघून सगळ्यांनाच असं वाटेल
ते जे मागे उभे आहेत ना ते येणार आहे आणि जे पुढे उभे आहेत ते येणार आहे लवकरच परत भारतात. नाही म्हणजे असं मी म्हणत नाहीये, काल बायको म्हणाली म्हणा एवढंच. काही टीव्ही चॅनल्सने तर चर्चेच्या आधीच ठरवलं की त्यांचं मत काय. म्हणजे एका चॅनलवर त्यांनी एक चर्चा ठेवली आणि त्याला शीर्षक दिलं कधी जातोय समीर. पण ही चर्चा कशी आणि मग वेगवेगळ्या मतप्रवाहांमधल्या तज्ज्ञ मंडळींना बोलवलं कशाला. हे चॅनलवाले जर उद्या शाळेतला मराठीचा पेपर बनवायला लागले तर निबंधाचा विषय म्हणून अमुक अमुक गोष्ट शाप की वरदान असं असतं ना, त्याच्याऐवजी अमुक अमुक गोष्ट शापच आहे असं शीर्षक लिहून तो कसा शाप आहे यावर स्वतःच निबंध लिहितील आणि तो छापतील प्रश्नपत्रिकेत. पुण्यातला हा उड्डाण पूल खूप गाजतोय. तुम्ही उगाच टेन्शन घेताय, अहो नवीन डिझाईन आहे, एकदम भारतीय डिझाईन आहे, असं काय करताय? याचा आविष्कार आपल्या मातीतला आहे, आपल्या शास्त्रज्ञांनी केला आहे तो. कोणी? अर्थात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी. बघा नीट 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 बघा ना, सपोर्ट तर दिल्यासारखा वाटतोय पण नक्की सांगता येत नाही. देशातील 95% बीफ विक्रेते हे हिंदू आहेत असं जस्टिस राजेंद्र सचर म्हणाले. म्हणजे यात सुद्धा अल्पसंख्याक हे अल्पसंख्याकच आहेत का? बिहार निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्यामुळे उत्तर प्रदेश मधील काँग्रेस नेत्यांनी एक मतानं ठरवलंय की 2017 विधानसभा निवडणूक ही आपण स्वबळावर एकट्याने लढवायची. वा, पण जरा सांभाळू ना. काय ना, कॉलनीच्या गणपती मंडळात माझ्या गाण्याचं खूप कौतुक झाल्यामुळे मी इंडियन आयडलला गेलो आणि मग तोंडघाशी पडलो. फार इज्जतच काढली त्यांनी. सारे जहां से अच्छा सहिष्णु सीता हमारा असं तुमचं होऊ नये म्हणून बाकी काही नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची पदवी नेमकी कुठली याच्यावर अजूनही वाद चालू आहे. 3 वेगवेगळ्या निवडणुकांचे अर्ज भरताना त्यांनी 3 वेगवेगळ्या डिग्र्या लिहिल्या आणि यावर कोर्टात त्यांच्यावर केस देखील चालू आहे. यांच्या या थर्ड डिग्री म्हणजे तिसऱ्या डिग्री वर बोलण्यासाठी आपल्या बरोबर स्मृती इराणी यांच्या कथित प्रवक्त्या आहेत. काय बरं नाव त्यांचं विसरणार का होत? हा, विस्मृती इराणी, नमस्कार. आपलं फोकनार शो मध्ये स्वागत आहे. मॅडम, स्मृतीजी परवा एका कार्यक्रमात म्हणाल्या की भारतात महिलांनी काय करावं हे त्याच ठरवतात, कोणीही त्यांना सांगत नाही, म्हणजे त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. यावर बऱ्याच लोकांनी टीका केली. मी त्या म्हणाल्या, सॉरी हा, काय तुम्हाला सांगतात का कसं वागायचं? मला नाही बाबा कोणी सांगत, असं उडवाउडवीचं उत्तर दिलंय. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे कसं आहे माझं म्हणणं यावर, ऍक्च्युली मला काय म्हणायचं आहे, मी एक मिनिट माझा जरा फोन आलाय. एक मिनिट घरून आहे. एक मिनिट. हां बोला ना. अच्छा, नाही माझं म्हणणं काय असं विचारतायत यावर, काय सांगू? अच्छा हां, हो का, काय बोलताय? अरे बापरे, अय्या हो का? अच्छा ठीक आहे हो ठेवते हो भाजी करून ठेवली आहे फ्रीजमध्ये, ती गरम करून घ्या. हो ठेवते. तुम्ही काय, मला जरा निघायला हवं. नाही घरून ना फोन आला होता, मामनजींना बरं वाटत नाहीये आणि माझी नणंद आहे ना नापास झाली कॉलेजमध्ये. ती पिरपिर करतायत, ह्यांना पण जेवण द्यायचंय. हो नाही, मी येईन ना परत. हो आपण भेटू पुन्हा. हो हा ओके, हा बाय. नुकताच आलेला 7वा वेतन आयोग, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचे दौरे आणि इतर सरकारी विषयांवर बोलण्यासाठी
आज आपल्या बरोबर एक खास पाहुणे आहेत, सीनियर टू द असिस्टंट डेप्युटी कलेक्टर श्री खुमंगराव पंडित खाते उर्फ खूप खाते। खाते साहेब नमस्कार, फुकणार शो मध्ये तुमचं स्वागत आणि आल्याबद्दल धन्यवाद। अहो त्यात धन्यवाद कसले, अख्ख्या महाराष्ट्रात काय उभ्या भारतात तुमचा एकमेव शो आहे जो खरंच आमच्या सारख्या नोकरशहांना म्हणजे IAS ऑफिसरला समजू शकतो आणि म्हणून इट्स माय प्लेजर टू बी हियर। अरे वा 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 वा, थँक्यू 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 सर। म्हणजे हो तसा आम्ही प्रयत्न करतो, एकंदरीतच नोकरशाही प्रशासन महाराष्ट्राचा इतिहास इतिहासाचा इतिहास या सगळ्या विषयांचा आम्ही खूप अभ्यास केला आहे। तसे कोणाला सांगू नका, आम्हा पत्रकारांना खरं तर क्लास वन अधिकारीच व्हायचं होतं पण नाही लागला नंबर म्हणून इथे। पण त्यानिमित्ताने MPSC करता करता अभ्यास आमचा खूप चांगला झाला। नाही 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 नाही, तुमचा खूप अभ्यास आहे असं मी म्हणत नाही आहे, एवढा मोठा आरोप कोणीच तुमच्यावर करू शकत नाही। हो पण नाही नाही, म्हणजे तुमचं लॉजिक मला कळत नाही हो। अहो एवढा फालतू शो तुमचा कोणीही बघत नाही, तरी दर रविवारी एवढ्या उत्साहाने तुम्ही इथे येतात याच कौतुक केलं पाहिजे। बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। पुढे सातव्या वेतन आयोगाबद्दल तुमचं काय मत आहे, 7th Pay Commission? हा एक तर ना आधी तुम्ही याला कमिशन म्हणू नका, कारण काय सामान्य जनतेला उगच वाटत की ही लोक म्हणजे आम्ही लोक त्यांच्याकडून पण कमिशन घेतो, बिल्डर कडून पण कमिशन घेतो, फॅक्टरी वाल्याकडनं पण कमिशन घेतो आणि आता सरकारकडून पण कमिशन घ्यायला लागलो आहे, त्यामुळे गैरसमज लोकांची वाढतात। नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे। बरं या सातव्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? एरवी कोणालाच म्हणजे सामान्य माणसाला किंवा बिल्डर लोकांना आमचा पगार नेमका किती आहे हे माहीत नसतं आणि मीडियाकडूनच प्रचार होतो की आमचा पगार खूप कमी आहे आणि त्यात राजकीय हस्तक्षेप आहे, त्यामुळे ही बिचारी मंडळी आमच्यावर दया घेऊन आम्हाला जे काही कमिशन असेल चहा पाणी वगैरे ते नियमित देतात, फार कुरकुर करत नाही। पण हे ज्या वर्षी नवीन वेतन आयोग लागू होतं 8-10 वर्षांनी त्या वर्षी आमचा पगार चर्चेत येतो आणि मग लोक भाव करायला लागतात, भैया नाही लास्ट बोलो लास्ट ऐसा क्या भैया प्लीज, भैया बोनी का टाइम है आपके बाद 4 और अफसरों को मिलना है। वाह सर वाह सर वाह वाह, आओ मी शूर आहे म्हणून हे असं बोलत नाही आहे पण मला खात्री आहे की हा तुमचा फोकणार शो कोणीच बघत नाही, त्यामुळे आम्हाला अजिबातच भीती नाहीये। ओके बाय, हो या मंत्रालयात तुम्ही हा तिथे भेटू आपण। हो आधीच या शोला जाहिराती कमी आहेत आणि हा बाबा असं बोलायला लागल्यावर त्या आणखी कमी होणार आहेत, मग मी माझं जे स्वप्न आहे ते कसं पूर्ण करणार हे म्हणायचं। फ्रेंड्स मिलते हे ब्रेक के बाद, फ्रेंड्स कळलं ना? ओके आपल्या राजकारणामध्ये एकतर निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण होतात किंवा मग नवीन सरकारचं काम चालू झाल्यानंतर, पण बिहारचं राजकारण हे मुळातच वेगळं असल्यामुळे तिथे निवडणूक संपल्यानंतर आणि नवीन विधानसभेचं काम सुरू होण्याआधीच वाद निर्माण होतात। या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्याकडे लालू प्रसाद यादव यांचे कथित प्रवक्ते लालू प्रसाद जाधव आलेले आहेत। नमस्कार सर, तुमचं फुकणार शो मध्ये स्वागत सर। अर्थात सगळ्यात आधी प्रेक्षकांना कुतूहल आहे की राष्ट्रीय जनता दल हे लालू प्रसाद यादवांची पार्टी याचे तथाकथित प्रवक्ते इथे मुंबईत काय करतायत आणि तुमचं नाव आहे जाधव आहे। अरे का करेंगे, अगर बनना है तो ब्रांचेस निकालने पड़ते है ना, ये पूना की पार्टी नहीं जहाँ गर्व से कहे कि हमारी शाखा कुठे ही नहीं। वाह बरं, आमच्याकडनं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही हिंदीत बोलू नका, मराठीतच बोला कारण ते तुम्हाला जमत नाही। हे बरं केलं तुम्ही आम्हाला सांगून, नाहीतर उगीच दिवसभर बिहारी लहेजेत बोलत राहिलो असतो आणि रात्रीचं तोंड दुखलं असतं, वरून बायको मोकळी तोंड दाबायला। बापरे, नाही म्हणजे ते चित्र एकदम बायको उभं राहिलं, काय बोलत होतो आपण? हा हा, तुम्ही लालू प्रसाद यादवांचा प्रचार करण्यासाठी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी इथं मुंबईत आला आहात? अहो वाढवण्यासाठी नाही आहे, तोच पसार आम्हाला आवडत नाही। बर म्हणजे काय? आमच्या बिहारचे अर्ध्यापेक्षा जास्त तरुण इथे मुंबईतच आहेत,
आणि आता आमचे मुख्यमंत्री बिहार मध्ये दारूबंदी करायचं म्हणतात आणि इकडे आपले डान्स बार आपले म्हणजे तुमचे तुमचे म्हणजे जाऊ दे कोणाचे तरी डान्स बार उघडणार आहेत म्हटल्यावर बिहार कडून तरुण आणि म्हातारे यांचे लोंढ्याच्या लोंढे लोंढ्याच्या लोंढे लोंढ्याचे लोंढे कळलं 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 धोंडे आपलं थांबा थांबा बरं भावना तुमच्या सगळ्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत नाही नाही यासाठीच मला मुंबईत पार्टी करायला काय पार्टी वाढवायला बोलवलंय आपण दुसऱ्या मुद्द्यावर बोलूया प्लीज उगाचच आणखी वाद नको महाराष्ट्रात नवनिर्माण व्हायला आय मीन निर्माण व्हायला सगळ्यात पहिले लालूजींचे चिरंजीव उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव हे शपथविधीच्या वेळी असं म्हणाले पहिले नाही अहो तुम्ही म्हणलात ना लालू प्रसाद यांचे पहिले चिरंजीव ते पहिले नाही तुम्ही काय दुसऱ्या विषयावर बोलताय अहो पहिले म्हणजे पहिली मुलगी ही मिसा देवी भारती अच्छा अच्छा तसे पहिले बर मग दुसरे कोण ते म्हणजे उपमुख्यमंत्री कोण पहिल्या आहेत या मिसा भारती देवी बरोबर दुसऱ्या रोहिणी देवी चंदा सिंग रागिनी यादव हेमा यादव धन्नू आणि त्याच्यानंतर मग तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यातले उपमुख्यमंत्री कुठले नेमके उपमुख्यमंत्री हे सांगणं जरा कठीणच आहे कारण मी जेव्हा भेटलो ना त्यांना छोटी छोटी होते समजा यांच्या घरी लालू प्रसाद यादव यांच्या जेव्हा सरकारी कर्मचारी जात असतील मोजणी वगैरे काय काय करायला सर्वे करायला तेव्हा त्यांना अख्खा दिवसच काढायला लागत असेल नाही कारण किती लोक आहेत किती फॉर्म भरायचे तुम्ही स्वतःला काय विनोदी समजता काय हसताय काय तुम्ही सॉरी लालू प्रसाद जाधव साहेब तुमच्या या बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांवर ते कमी शिकलेले आहेत जिथे त्यांना अपेक्षित म्हणणं उपेक्षित होत जिथे उपेक्षित म्हणणं अपेक्षित होत हे एडिट करा नंतर जिथे त्यांना अपेक्षित म्हणणं अपेक्षित होत तिथे ते उपेक्षित म्हणाले आणि याच्यावरही खूप टीका झाली म्हणजे त्यांना साधा उ आणि अ मधला फरक कळत नाही की काय हे बघा तुम्ही फार नेत्यांबद्दल बोलू नका नाहीतर तुम्हाला आम्ही ऊ आ आऊच यामधला फरक चांगला समजावून सांगू रागू नका लालू प्रसाद जाधव साहेब बहुत बहुत धन्यवाद आप हमारे इधर आए अब हम आपको डांस बार मिलेंगे अपना बार बार मिलेंगे बार बार मिलेंगे या 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 मला धमकी देतोय मीडिया वाला आहे मी घाबरत नाही कोणाला गेला नाही अजून गेला ना काय ना एनिवे नक्की गेला एनिवे लालू प्रसाद जाधव हे खूप नौखे राजकारणी आहेत माझ्या इतकं वक्तृत्व कौशल्य आहे त्यांच्याकडे नाहीये काय कधी कुठे किती आणि कसं बोलावं हे त्यांना अजून शिकावं लागणार आहे चला वेळ संपली आहे पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया आपण द फोकनाट शो मध्ये पहा फक्त MTV अरे अरे हो नाही नाही सांगतो सॉरी पहा फक्त स्टार वर्ल्ड डिस्कवरी ॲनिमल प्लॅनेट नाही नाही मी संग्राम खोपडे पहा फक्त IBN लोकमत महाराष्ट्राचं महाचॅनल